नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज आपली झटका मशीन आहे ती जी आपले फ्रिज फाल्ट होतो तेव्हा कसा आवाज देते आणि तो अलाराम आपण बंद करू शकतो का नाही। तर मित्रांनो, आपली झटका मशीन कोणती आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, पहा आपली झटका मशीन आहे अजंता कंपनीची जी की खूप चांगली आहे आणि ज्यामध्ये आपली बॅटरी मधामध्येच फिट असली। जी काही झटका मशीनची बॅटरी वरी असती तर ती बॅटरी आपल्याला बॅटरी अलग ठेवावं लागते। तर याला आपली बॅटरी मधामध्येच फिट आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही। तर पहा आता फाल्ट फिन्स फाल्ट झाल्यानंतर कसं होतं। तर आता मित्रांनो, फिन्स फाल्ट झालाय तर पहा आता लावून दाखवतो। तर पहा आता आपला अलाराम बंद होता तर आता अलाराम चालू केलाय। तर पहा कसा आवाज द्यायली मशीन, कशी आवाज द्यायली झटका मशीन। पहा हा आवाज आपण कमी पण करू शकतो। तर पहा आता असा आवाज आपण कमी पण करू शकतो। तर आता कमी केलाय। तर पहा आता हा लाईट असा पिवळा लाईट जो की असा वाज चमकत आहे। तर पहा आता मी तुम्हाला दाखवतो आपला अलाराम बंद करून। तर पहा आता अलाराम असा बंद करू शकतो आपण। तर आता अलाराम बंद केलेला आहे। तर आता आपला कुठंतरी ताराला तार टच आहे त्यामुळे आपली मशीन आवाज देत होती। तर पहा आता आता मशीनचा आता बटन टाकल्यानंतर अलारामची जे की इथं पहा ऑन अलाराम बटन आहे ते बटन आता टाकल्यानंतर पहा आता मशीन आवाज कसा द्यायला चालू करते। तर पहा आता आवाज कशी द्यायली मशीन, खूप जोरामध्ये आवाज देत आहे आणि कुठेतरी ताराला टच असल्याशिवाय असा आवाज देत नाही। आणि जेव्हा आपण अलाराम चालू ठेवा लागतो मित्रांनो, कारण की आपल्याला कळते जेव्हा आपण अलाराम बंद ठेवतो तेव्हा आपल्याला काहीच म्हणजे कळत नाही की कोठे कोठे फाल्ट आहे का नाही। जेव्हा अलाराम आपण हे बटन चालू ठेवतो तेव्हाच आपल्याला कळते की कुठेतरी आपला फाल्ट झाल्यानंतर आपण फाल्ट काढू शकतो, नाहीतर आपण हे जेव्हा बटन बंद ठेवतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही। जेव्हा वाजते हे तेव्हाच आपण फाल्ट ओळखू शकतो की जोरामध्ये मशीन वाजत आहे। बटन टाकल्या आपल्याला कळते आणि इथे थिलंग्या होत आहेत। पहा वरती थिलंग्या होत आहेत कारण की कुठेतरी फाल्ट असल्यामुळे खूप जोरामध्ये मशीन आवाज देत आहे। पहा किती जोरामध्ये आवाज देत आहे। तर मित्रांनो, आपण हा आवाज बंद करण्यासाठी आपल्याला आधी फाल्ट काढावा लागतो मशीन बंद करून। आणि मशीन मित्रांनो, आपण आपले जी सोलारचे पाटीने पण चार्जिंग करू शकतो पण त्याची चार्जिंगने तेवढा करंट मारत नाही। जी आपण लाईनीवर चार्जिंग करतो ती बॅटरीने खूप बॅटरी फुल होते आणि खूप करंट मारते मित्रांनो। कमीत कमी आपल्याला ही मशीन मित्रांनो 10 एकराला करंट मारते। तर आपण आता कमीत कमी 5 ते 6 एकराला आपण लावलेले आहे। आणि ज्वारीच्या काठाने लावण्यासाठी आपल्याला मित्रांनो, ज्वारीच्या काठाने लावायची असेल तर आपल्याला ज्वारी टच हो द्यायला जमत नाही तर आपली बॅटरी उतरून खराब होऊन जाते। तर मित्रांनो पहा आता आपला फाल्ट झालेला आहे। तर पहा आता कसा आवाज देत आहे, पहा आवाज कसा द्यायला इथं हा लाईट असा लपलप करीत आहे पिवळा फिन्स फाल्ट वाला। पहा असं जोडलेला आहे अजंता कंपनीचे। सबस्क्राईब करा, धन्यवाद।